राजस्थान। कल की सुबह रघु की आखिरी सुबह होगी। खरबोला। मला मुंबईला शांत बघायचे। यस। ए नाच ग, कस टांग टांग नाचायला पाहिजे। एकदा का पायी घुंगर बांधली की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात। एकदा का ओठ रंगवले की सगळी दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा। असा एखादा कोणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो। आपलं जगणं म्हणजे उकाड्याची घाण आहे, घाण ज्यात साऱ्या गावची घाण येऊन पडती। गरीब कलावंत बायका हे आणि ही ढोलकी आणि घुंगर म्हणजे त्यांची भाकरी आहे रे। आणि जर तुम्ही त्यांची भाकरीच फेकून दिली तर त्यांनी पोट भरायची कशावर। ए काय हाल चाललं शाळेच? त्या नाचनरमीच्या पोराला कोण घेत नाही ना खेळायला? मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय। जगात आजही खरं प्रेम आहे। जेव्हा आपण एखाद्यावरती जीवापाड प्रेम करत असतो आणि पुढच्या व्यक्तीला त्या प्रेमाची कदर नसते, तेव्हा हे समजून जायचं की त्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पट जास्त प्रेम करणारी व्यक्ती आपल्या नशिबात आहे, फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे। तुमची पाखरं लय फडफडत होती, गेली की उडून? लोक म्हणतात ते खरं आहे, नाचणाऱ्या बायच्या पायात जेवढे घुंगर असतात ना तेवढीच त्यांची माणसं असते। अरे ज्या घुंगरांना आजपर्यंत जगवलं ते घुंगरूच तुझ्यासाठी सोडलं। मला कुणीही काही ठरवा, मला नाही जगाची पर्वा, ही काया तुम्हा सर पण मग तुमच्या नावानच मिळवा। त्याचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत आज तो UPSC उत्तीर्ण झालाय। प्रत्येकाने पाहावीच अशी अंगावरती काटा आणणारी आणि अवाक करणारी ही मायलेकाची गोष्ट।